राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी परमपूज्य रामगिरी महाराज यांच्याविषयी जी टीका केली आहे याविषयी आमदार रामभाऊ सातपुते यांनी त्यांचा निषेध केला असून अमोल मिटकरी यांनी आपण महायुतीचा घटक असल्याचे विसरू नये, तसेच आमदार अमोल मिटकरी यांना हिंदू धर्माविषयी तसेच साधू संतांविषयी व भगव्याविषयी कावीळ झाली आहे, ते नेहमीच याविषयी बरळत असतात, तर बांगलादेशमधील हिंदूंविषयी भारतातील हिंदूंनी आणि साधू संतांनी काय भूमिका घ्यावी याविषयी बाजारू अमोल मिटकरींनी अजिबात शिकवू नये, याचा मी जाहीर निषेध करतो, असे आमदार रामभाऊ सातपुते यांनी याविषयी आक्रमक होत आपली भूमिका मांडली आहे. काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी परमपूजनीय रामगिरी महाराजांवरती जी खालच्या भाषेमध्ये टीका केली आहे मी त्याचा निषेध करतो. अमोल मिटकरींनी त्या ठिकाणी विसरू नये की आपण महायुतीचा भाग आहोत. मला माहिती आहे की अमोल मिटकरींना हिंदू धर्माची, हिंदू विचारधारेची, हिंदू साधू संतांची कावीळ आहे, त्यामुळे ते नेहमीच या ठिकाणी भगव्यावर टीका करत असतात. मी अमोल मिटकरींचा निषेध व्यक्त करतो आणि हिंदू साधू संतांनी बांगलादेशमधल्या हिंदूवर झालेल्या अत्याचारावर काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, त्याच्यावर काय भूमिका घ्यायची, ही अमोल मिटकरी सारख्या बाजारू विचारवंतांनी सांगू नये, हेच मी सांगतो.